नारायण राणे यांचा ताफा पोलिसांचा इथं आल्यानंतर गाड्यांवरती दगडफेक करण्यात आली अशी माहिती आता समोर येते आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी तसा आरोप केलेला आहे। शिवसैनिक एके ठिकाणी जमलेले आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते जमलेत। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर देखील या ठिकाणी आहेत आणि ते आपल्याला माहिती देतील थोड्या वेळात। मात्र सध्या महाडमध्ये पोलीस स्थानकाच्या बाहेर अशा पद्धतीने तणावाची स्थिती आहे। एकीकडे पूर्ण अंधार दिसतोय आपल्याला। शिवसैनिक शेकडोंच्या संख्येने जमलेले आहेत, भाजपचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी असा आरोप केलाय की नारायण राणेंच्या गाडीवरती अंधारातून काही शिवसैनिकांनी दगडफेक केली, मात्र पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आणि फक्त भाजप कार्यकर्त्यांना अडवलं जाते असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय। सध्या महाड MIDC पोलीस स्थानकामध्ये नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे हे तिघेही आहेत, प्रसाद लाड आहे, तर दुसरीकडे बाहेर तणावाची स्थिती बघायला मिळतीय। प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रणव, काय स्थिती आहे तिकडची, गाड्या फोडल्याची माहिती मिळतीये? नक्कीच, या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्याची जी गाडी आहे ती इथल्या शिवसैनिकांनी फोडली असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत तेच आहे, ज्यांची गाडी फोडली आहे। नेमकं काय झालं होतं, कोणी गाडी फोडली आहे? शिवसेनेवाल्यांनी आमची गाडी फोडली आहे। आम्ही येत होतो रस्त्याने तेव्हा आमची गाडी फोडली, पूर्ण दगडफेक। पोलीस पण तिथं सर्व उभे आहेत, तेही काय करत नाहीत, ते इथं सर्व अडवतात गाड्या। खरं तर या ठिकाणी बघू शकतो की ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत शिवसैनिकांच्या, जी गाडी फोडल्याचा इथला दावा जो आहे तो इथले या गाडीच्या मालकाने केलेला आहे। दगडफेकीचं झाल्याचं असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र एक गोष्ट आहे ती म्हणजे भाजपच्या सगळ्या गाड्या ज्या राणेंसोबत आल्या होत्या त्या गाड्या या अडवण्यात आल्या होत्या, त्या मात्र आता सोडण्याचा निर्णय जो आहे तो पोलीस प्रशासनाने घेतला आणि आता एक एक गाडी या ठिकाणी सोडत आहेत पोलीस। खरं तर 4 किलोमीटर बाहेर या गाड्या ज्या आहेत त्या अडवल्या होत्या आणि त्या गाड्या अडवल्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण जे आहे ते झालं होतं। मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। मात्र आता या गाड्या ज्या आहेत त्या सोडल्या जातात, कारण राणेंना MIDC पोलीस स्थानकामध्ये नेल्यानंतर इथे गाड्या ज्या आहेत अडवल्या होत्या। मात्र आता या गाड्या सोडल्या गेलेल्या आहेत। काही वेळापूर्वीच या ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये इथे तुतुमेमे झाल्याचं पाहायला देखील मिळालं होतं। मात्र आता या गाड्या सोडलेल्या आहेत पोलिसांनी। व्हिडिओ चॅनल ओंकार गिरीसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, महाड। तेव्हा प्रणव आपल्याला माहिती देत होते, शिवसैनिकांनी आपल्या गाड्यांवरती दगडफेक केल्याचा दावा भाजपच्या या लोकांनी, कार्यकर्त्यांनी केलेला आहे। कारण नारायण राणे यांचा पोलिसांसोबतचा ताफा येत असताना अनेक इतर गाड्या देखील होत्या ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या होत्या आणि त्या गाड्यांवरती दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आलाय। दुसरीकडे नारायण राणे यांची कायदेशीर प्रक्रिया त्यांच्यावरची सुरू आहे आणि त्यांना ऑनलाईन पद्धतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर केलं जाईल अशी माहिती मिळतीये। त्यांना खरंच आजच जामीन मिळतो का, आजच त्यांना घरी सोडलं जातं की त्यांना आजची रात्र पोलीस स्थानकात काढावी लागते किंवा गेस्ट हाऊसवरती काढावी लागते, याबद्दलचे तपशील देखील पुढच्या काही मिनिटात येतील। मात्र पोलीस स्थानकात एकीकडे कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे पोलीस स्थानकाबाहेर अशा पद्धतीनं तणाव आहे। ज्या गाड्यांची तोडफोड झाली आहे त्या गाड्या आपण बघतोय, या भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या आहेत, त्यांची तोडफोड झाली आहे। दगडफेक करणारे सगळे कार्यकर्ते तिथेच उभे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र पोलीस त्यांच्यावरती कारवाई करत नसल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला। त्यामुळे नारायण राणे यांना जर आज सोडलं गेलं नाही तर वातावरण अजून चिघळू शकतं असंच सध्या दिसतंय। एकीकडे शिवसैनिक काळे झेंडे घेऊन पोलीस स्थानकाबाहेर जमलेले आहेत, भाजपचे कार्यकर्ते जमा झालेत। भाजप कार्यकर्त्यांनी असा आरोप केला आहे की शिवसैनिकांनी अंधाराचा फायदा घेत गाड्यांवरती दगडफेक केलेली आहे, मात्र पोलिसांनी कुणालाच अडवलं नाही। नारायण राणेंना पोलिसांनी महाडमध्ये आणल्यानंतर अशा पद्धतीनं तणावाचं वातावरण निर्माण झालंय। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।